Hello listeners, you are on Maitri Podcast Between Friends, and in today's episode, we are discussing the struggles that domestic violence survivors go through and how Maitri supports and empowers them. To be consistent with our organizational policy of providing language access to South Asian immigrant survivors, in this episode, our legal advocate Shabana Ansari and housing coordinator Sneha Ambikar will discuss the challenges that survivors face and share information on Maitri programs. So Sneha and Shabana, take it away. Good morning, Taman. Mala hi Sandhi Dilyabaddal Dhanyavad. Maje naav Shabana Ansari ahe. Mi gelya 6 varshapasun Maitri barobar legal advocate manun kaam karat ahe. मी मुंबई युनिव्हर्सिटी मधून लॉ आणि सोशल वर्कची बॅचलर पदवी प्राप्त केली. मुंबई आणि चेन्नई येथे 2 कोटात मध्ये प्रॅक्टिस लीगल प्रॅक्टिस केली आहे आणि त्यापूर्वी 7 मी समाजसेविका म्हणून वेगळे नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये काम केलेली आहे. मुंबईत राहिल्यामुळे मराठी शिकले आणि मैत्रीच्या सेवेबद्दल चर्चा करण्याचा मी येथे प्रयत्न करीत आहे आणि मला आशा आहे की सगळ्यांना ते उपयुक्त वाटेल, खासकर आमचे लिस्नरला. थँक्यू शबाना, छान इंट्रोडक्शन दिलीस. मराठीतून बोलायचा तुझा प्रयत्न खरोखरच अतिशय स्तुत्य आहे आणि खरंच ऍप्रिशिएट मी करते. माझी इंट्रोडक्शन मी देते आता. माझं नाव आहे स्नेहा आंबेकर. मी मैत्री बरोबर व्हॉलेंटियर स्वयंसेविका म्हणून काम करायला 2010 सुरुवात केली. 4 मी व्हॉलेंटियर म्हणून करत होते आणि 2014 मी मैत्रीच्या ट्रान्झिशनल हाऊसिंग ऍडव्होकेट म्हणून मी मैत्रीला जॉईन झाली. सध्या मी मैत्री येथे नोकरी करते आणि आता मी हाऊसिंग कोऑर्डिनेटर म्हणून सुद्धा मैत्रीमध्ये काम करते. तर मी आणि शबाना हा आजची चर्चा ही तुम्हाला मैत्री बद्दलची माहिती आणि मैत्रीच्या सर्व कार्यक्रमाबद्दलची नीट जाणीव करून देण्यासाठी हा आम्ही आजचा पॉडकास्टचा उपक्रम केला आहे. आम्हाला वाटतंय की तुम्ही हा नक्कीच एन्जॉय कराल आणि आम्ही जास्तीत जास्त चांगली माहिती तुम्हाला देऊ शकू. सर शबाना, पहिला माझा प्रश्न तुला आहे की एखादी व्यक्ती जर आपल्या घरामध्ये कौटुंबिक हिंसाचार सहन करीत असेल आणि मदतीसाठी प्रयत्न करीत असेल, तर ही मैत्री या संस्थेपर्यंत ती व्यक्ती कशी पोहोचेल, किंवा ती पोहोचली तर मैत्री तिच्या बरोबर मदत करायला तिला मदत करायला कशी सुरुवात करू शकते? मैत्री ही सांता क्लारा काउंटी येथील एक नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन कौटुंबिक हिंसाचार डीव्ही सर्वायवर साठी काम करीत आहे. मैत्रीशी संपर्क करण्याचा सर्वात पहिला व सोपा मार्ग म्हणजे आमचे टोल फ्री हेल्पलाईन नंबर 1 फोन करायचा. आमची हेल्पलाईन सकाळी 9 ते दुपारी 3 आपल्या मदतीसाठी एक लाईव्ह हेल्पलाईन ऍडव्होकेट उपलब्ध असतो. मैत्रीचा टोल फ्री नंबर मी इथे सांगतो, 8888-862-7874. आणि सदन फोनवर हेल्पलाईन ऍडव्होकेट उत्तर देतात, लोकांचे नीड समजून घेतात आणि त्यांना भावनिक आधार, त्यांचे म्हणणे ऐकतात व त्यांचा समस्या त्यांना योग्य सेवा व सल्ला आणि कायदेशीर संदर्भ देतात. मैत्रीची सेवा खास कर दक्षिण आशियाई लोकांसाठी आहे आणि मी हा असा बोलतो कारण आम्ही विविध भाषांमध्ये बोलतो, त्यामुळे लोक आम्हाला कॉल करून त्यांना समजत असलेल्या भाषामध्ये बोलतात व त्यांना येत असलेल्या भाषेतील ऍडव्होकेट आमच्याकडे उपलब्ध असून तो त्यांचे म्हणणे समजून शकतो व त्यांना त्यांचा भाषामध्ये सल्ला तशीच आवश्यक असलेली मदत करतो. आणि दुसरा म्हणजे ते लोक ज्या संस्कृतीशी जोडलेले आहेत ती आम्हाला माहीत असून ती आम्हाला समजते. अजून इथे मी एक महत्वाची इन्फॉर्मेशन देते, जे लोक आमचे लाईव्ह हेल्पलाईन वेळ संपल्यानंतर म्हणजे दुपारी 3 नंतर कॉल करतील, त्या लोकांचा ती मला हा सांगायचा की प्लीज जर तुम्ही 3 फोन करतात प्लीज आपले नाव आणि फोन नंबर आणि वेळ सांगा, आम्ही तुम्हाला त्यावेळी कॉल बॅक करू. आणि सर्वायवर्स लोक आम्हाला ईमेल पण करतात आणि फेसबुक पेजद्वारे देखील पण संपर्क करतात व तेथे आम्ही त्यांना टोल फ्री हेल्पलाईन वर कॉल करण्याचा सल्ला देतो. मी टोल फ्री हेल्पलाईन नंबर रिपीट करतो इथे, 888-862-7874. थँक्यू शबाना, खूपच उपयुक्त माहिती तू दिली सत्ता. पुढचा माझा असा प्रश्न आहे की हेल्पलाईन या हेल्पलाईन संदर्भात तू आणखीन काही माहिती देऊ शकशील का? नक्की स्नेहा, मैत्रीची हेल्पलाईन ही संपर्क करण्याचा पहिली जागा आहे, जैसे जिथे सर्वायवर
त्यांचा समस्या व परिस्थिती बाबत एक लाईव्ह व्यक्तीशी बोलतो आणि हेल्पलाईनवर आम्ही सर्वायव्हरशी बोलतो. आमची हेल्पलाईन ऍडव्होकेट सर्वायव्हरशी बोलणार ज्यांना केवळ वाटत की त्यांचा म्हणणं कोणीतरी ऐकून घ्यावं. आता तुम्ही बघा, इथे नवीन शहर आहे, नवीन लोक, तसेच संस्कृती मधील फरक यामुळे अशा व्यक्ती धक्का खालील असतात. त्यात त्यांना डोमेस्टिक व्हायलन्सचा त्रास होत असेल आणि त्यांचा यातना दुखामध्ये अजून भर पडते कारण ते या ठिकाणी परके आणि एकटे असतात व त्यांना कोणत्याही प्रकारची मदत मिळवणी अवघड असते. आता तुम्ही बघा, अशा परिस्थितीमध्ये मैत्रीची हेल्पलाईन या लोकांसाठी उपलब्ध असते जिथे अशी व्यक्ती सहजपणे पोहोचू शकतात आणि त्या ठिकाणी त्यांचे म्हणणे आणि समस्या ऐकून घेण्यासाठी व्यक्ती असतो मैत्रीची हेल्पलाईन ऍडव्होकेट. आता आम्ही इथे मैत्रीची हेल्पलाईन ऍडव्होकेट त्यांच्या परिस्थितीचा मूल्यांकन करतो व उपलब्ध असलेली साधनेची चर्चा करतो आणि रिसोर्सेस जे असेल ते शेअर करतो. मैत्रीमध्ये आम्ही हा गोष्ट आहे इथे, मैत्रीमध्ये आम्ही कोणाला सल्ला देत नाही. आम्ही कोणाला हा सांगणार नाही की तुम्ही हाच करा, हाच तुमचा ऑप्शन है, तुम्ही हा नको करू नाही. आमचा लक्ष इथे सर्वायव्हरला एम्पावर करायचा असते ज्यामुळे ती स्वतः सक्षम होऊन स्वतःची मदत करू शकतात, आपले मदत करू शकतात. राईट, एक उदाहरण मी इथे शेअर करायचा प्रयत्न करते. प्लीज नोट, हा ही एक काल्पनिक उदाहरण आहे. एक्झाम्पल, एखादा एक सर्वायव्हर व्यक्तीने आम्हाला फोन केला. ते अमेरिकेत डिपेंडेंट व्हिसावर आली होती, अंग्रेजी बोलायला येत नव्हता आणि डोमेस्टिक व्हायलन्सची घटना घडली आणि नेबर शेजारच्या लोकांनी पोलिसांना फोन करून बोलून घेतला आणि पोलिसांनी तिला मैत्रीचा फोन नंबर दिला आणि त्या व्यक्तीने आमचे हेल्पलाईनवर फोन केला आणि रिक्वेस्ट केली की मला इंग्लिश अंग्रेजी बोलायला येत नाही, प्लीज मला तेलुगू मध्ये बोलायचं आहे. आणि त्यावेळी आमचा हेल्पलाईन ऍडव्होकेट जे होती त्या व्यक्तीशी त्याचा बोली भाषेत बोलू शकले आणि तिची परिस्थिती व समस्या जाणून घेतली व नंतर त्यांनी त्या व्यक्तीला आमचे लीगल प्रोग्राम आणि लीगल स्टाफशी बोलण्यास सांगितले कारण ती सर्वायव्हरला लीगल क्वेश्चन विचारायचा होता. आता येथे महत्वाची बाब अशी आहे की ती व्यक्ती इतकी भावुक झाली की तिला कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणाशी काय बोलावे हे कळत नव्हते. आमचे हेल्पलाईन ऍडव्होकेट तिच्याशी संवाद साधला, तिला शांत केले आणि तिला आश्वासन दिले की जी चर्चा आता तिच्या बरोबर केली तो गुप्त राहील आणि आम्ही तिच्या परिस्थिती बाबत कोणतेही मत तयार करण्यात आलेली नाही आणि आम्ही तिला दोषी ठरवणार नाही. हा खूप इम्पॉर्टंट आहे की सर्वायव्हरला दोषी ठरायचा नाही, जे काही घटना घडलेली आहे ती जबाबदार नाही. थँक्यू शबाना, अतिशय सुंदर उदाहरण दिलंस तू की मैत्रीमध्ये कोणी फोन केल्यानंतर त्या व्यक्तीला आपली ही माहिती आपण जेव्हा कम्युनिकेट करतोय ती किती कॉन्फिडेन्शियल राहते याचा विश्वास निर्माण करणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि आपल्या आपल्या मैत्रीच्या हेल्पलाईन तर्फे ते केलं जातं आणि त्यामुळे पुन्हा त्या व्यक्तीला आपल्याशी संवाद साधून थोडी अधिक अधिक गरज असेल आणि पुढे तिच्या आयुष्यामध्ये कसं पुढे जायचं ह्याच्यासाठी मैत्रीचा हात हातात घेऊन पुढे जायला त्याची मदत होते आणि हे अतिशय महत्वाचं आहे कुठल्याही डोमेस्टिक व्हायलन्स सर्वायव्हरच्या आयुष्यामध्ये या अशा पद्धतीची मदत मिळणं फार महत्वाचं आहे आणि तू म्हणल्याप्रमाणे मैत्री हे काम अतिशय चांगल्या पद्धतीने करते. थँक्यू. तर आता माझा तुझा मला तुला असा पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की मैत्रीमध्ये हेल्पलाईनला फोन केल्यानंतर जनरली त्या लोकांना त्यांचे कायदेशीर ऑप्शन्स किंवा लीगल ऑप्शन्स त्यांच्याकडे काय आहेत किंवा ह्या नवीन कंट्रीत आल्यानंतर इथल्या कायदेशीर बाबतीत त्यांना माहिती नसतात की जर त्यांना पुढे जर काही कारवाई करायची असेल तर त्या बाबतीत आपला लीगल प्रोग्राम अतिशय छान पद्धतीने त्यांना मदत करतो. तर त्या लीगल प्रोग्राम किंवा आपला कायदेशीर कार्यक्रम आपण जो म्हणू मैत्रीतर्फे जो राबवला जातो त्याच्याबद्दल जरा तू माहिती सांगू शकशील का? नक्की स्नेहा, बट बिफोर दॅट मला हा अजून एक गोष्ट सांगायचा इथे की हेल्पलाईन प्रोग्राम बद्दल आणि आमचे पीअर काउन्सिलिंग सर्व्हिस आहे. जसे ज्या सर्वायव्हर आम्हाला फोन करतो आणि त्यांचा जे नीड असेल राईट त्यानुसार जर त्यांना फक्त बोलायचं असेल, त्यांना केवळ इमोशनल सपोर्ट हवा, तर आम्ही
त्यांना आमचे पीअर काउन्सिलिंग ऍडव्होकेट कडून संपर्क कनेक्ट करून देते. कारण आमच्याकडे बरेच ऍडव्होकेट आणि व्हॉलंटियर आहेत, ते डोमेस्टिक व्हायलेन्स 40 hours ट्रेनिंग घेतलेली आहे. आणि कारण मी हा ही गोष्ट सांगते बिकॉज नॉट नेसेसरी जे सर्व सर्वायवर आम्हाला फोन करतो त्यांना काही ऍक्शन घ्यायचं असेल, राईट? ऑफ्टन त्यांना फक्त कोणाबरोबर बोलायचा आणि त्यांचा दुःख शेअर करायचा असतात. एखादा व्यक्तीला जर लीगल स्टाफ से बोलायचं असेल तर आपले हेल्पलाईन ऍडव्होकेट त्या व्यक्तीला लीगल स्टाफ कडून संपर्क करण्यास सांगेल आणि लीगल स्टाफ त्यांना देन संपर्क करतो आणि त्यांचा बरोबर चर्चा करतो. आता मी तुमचा प्रश्नाचा उत्तर डिस्कशन शेअर करतो अबाउट मैत्री लीगल प्रोग्राम. तर मैत्रीचे लीगल प्रोग्राम जसा मी वर नमूद केली दक्षिण आशियाई भागातील डोमेस्टिक व्हायलेन्स सर्वायवर्स साठी मोफत गुप्त आणि समग्र सेवा प्रदान करतो, राईट? आणि कायदेशीर व्यवस्थेकडे कसे जावे आणि तसेच उपलब्ध साधनाचा वापर कसा करायचा यासाठी आम्ही कायदेशीर तज्ञ आणि साधनाबाबत सल्लामसलत करतो. अजून आम्ही कौटुंबिक हिंसा, इमिग्रंट राईट्स तसेच सांस्कृतिक क्षमताबाबत कायदेशीर सल्ला आणि समुदायिक शिक्षण देण्याचं काम करतो. मैत्रीचा लीगल प्रोग्रामचे 3 ब्रॉड अम्ब्रेला आहे, लीगल ऍडव्होकेसी, इमिग्रेशन असिस्टंट आणि पॉलिसी ऍडव्होकेसी. हा आता मैत्रीचा लीगल प्रोग्राम आहे ते सन 2006 मध्ये सुरू झाला आणि 2011 पर्यंत आम्हाला डिपार्टमेंट ऑफ जस्टिस कडून अक्रेडिटेशन मिळाला. आणि ते अक्रेडिटेशन म्हणजे काय? अक्रेडिटेशन म्हणजे इथे आम्ही डोमेस्टिक व्हायलेन्स सर्वायवरला इमिग्रेशन इश्यूज मध्ये असिस्टंट आणि रिप्रेझेंटेशन करू शकतात. आता मी मैत्रीची सर्व सेवा गुप्त आणि गोपनीय असतात. आता लीगल प्रोग्राम तुम्ही हा विचारा बघाला की आम्ही कशा प्रकारचे समर्थन करतो, कशा राईट? तो आमचे सेवामध्ये हा सर्व्हिस आहे. व्हॉट आय वी डू, आम्ही सेफ्टी प्लॅनिंगची चर्चा करतो. हेल्पलाईन वर पण आम्ही सेफ्टी प्लॅनिंगची चर्चा करतो आणि लीगल प्रोग्राम पण आम्ही सेफ्टी प्लॅनिंगची चर्चा करतो. लोकांचे लीगल प्रश्न आहे त्यांचा उत्तर देणे, इन्फॉर्मेशन देणे, लीगल आणि लॉची माहिती देणे आणि अवेअरनेस जागरूकता करणे ज्यामुळे सर्वायवरला आवश्यक शिक्षण मिळेल, राईट? आणि फॅमिली लॉ बद्दल माहिती उपलब्ध करून देणे. अटर्नी किंवा अदर नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्ये रेफरल प्रोव्हाइड करणे. आणि एखादा सर्वायवरला आता जर रिस्ट्रेनिंग ऑर्डरची विनंती आहे तर आम्ही त्याला रिस्ट्रेनिंग ऑर्डर पेपर वर्क साठी मदत करतो. आणि सर्वायवरची रिक्वेस्ट अनुसार आम्ही कोर्टातला अकंपनी करतात. डोमेस्टिक व्हायलेन्स ऍडव्होकेट सर्वायवरला कोर्टात अकंपनी करू शकतात. आणि डीव्ही सर्वायवरला इमिग्रेशन इन्फॉर्मेशन आणि रिप्रेझेंटेशन प्रोव्हाइड करतो ज्यामध्ये आणि यू विजा, टी विजा आणि किंवा वावा पिटिशन ची माहिती देणे आणि रिप्रेझेंटेशन सर्वायवरचे नीड्स अनुसार व त्यांच्या विनंतीनुसार त्यांचे भाषेत बोलण्यासाठी मदत करतो. आमच्याकडे बरेच साऊथ आशियाई भाषामध्ये बोलणारे स्टाफ किंवा व्हॉलंटियर आहे. म्हणून आता इथे महत्वाची बात आहे, आम्ही सर्वायवर कशासाठी फोन करतात हे समजून घेतो व त्यांना खात्री देतो की आम्ही तुमच्या मदतीसाठी आहोत. हा खूप जरुरी आहे. आणि आम्ही कोणत्याही प्रकारचे कायदेशीर सल्ला देत नाही. एज एन ऍडव्होकेट म्हणून आमचे काम माहिती, शिक्षण आणि जागरूकता निर्माण करणे आहे. थँक्यू शबाना, खूपच उपयुक्त माहिती तू दिलीस. आणखीन तुला काही लीगल प्रोग्राम बद्दल सांगायचंय का? किंवा मग काही लीगल रिसोर्सेस आपण म्हणतो की अशा ज्या व्यक्ती असतात त्यांना काही लीगल रिसोर्सेस समाजामध्ये उपलब्ध असतील तर त्यांच्याबद्दल पण तू थोडीशी माहिती देऊ शकशील का? जरूर. आम्ही बरेच फ्री रिसोर्सेस अवेलेबल आहेत इथे. आम्ही मी फॅमिली जस्टिस सेंटर सांता क्लारा काउंटी आणि बरेच काउंटी मध्ये आहे. वॉक इन आणि फ्री. आणि जर सर्वायवर तिथे वॉक इन जाणार फॅमिली लॉ अटर्नी उपस्थित असतील, इमिग्रेशन अटर्नी असते. आणि जेव्हा कोणाला क्रिमिनल केस ची चर्चा करायचा डिस्ट्रिक्ट अटर्नीचे ऑफिसचे स्टाफ पण उपस्थित असते.
आणि सेंटा क्लारा काउंटी कोर्ट फॅमिली कोर्ट मध्ये सेल्फ हेल्प सेंटर आहे, ते लोकांना पेपर वर्क साठी मदत करतो. आणि सेंटा क्लारा कोर्ट वेबसाईट पर बरेच फ्री रिसोर्सेसची लिस्ट असते. USCIS युनायटेड स्टेट्स सिटीजन अँड इमिग्रेशन सर्व्हिसच्या वेबसाईट वर फ्री आणि लो इन्कम रिप्रेझेंटेशन ते इमिग्रेशन रिप्रेझेंटेशन एजन्सी संस्थेची यादी उपलब्ध आहे. जसे की आम्ही सर्वायव्हरला लीगल इमोशनल सेफ्टी प्लॅनिंग वगैरे ची मदत आणि चर्चा करतो, इथे महत्वाची बात अशी आहे सर्वायव्हरना मुख्य भीती बेघर होण्याची असते आणि इथे आम्ही त्यांना डीव्ही शेल्टरची माहिती पण देतो. राईट, आपल्याला माहित आहे की बरेच सर्वायव्हर अब्युजर बरोबर राहते कारण त्यांना राहण्यासाठी पर्याय जागा नसते आणि त्यांचे अमेरिकामध्ये कुटुंब फॅमिली परिवार नसतो, त्यांच्याकडे नोकरी नसते, तसेच ते बाहेर जाऊ शकत नाही, बरेच लोकांना ड्रायव्हिंग पण करायला येत नाही. नाव द मोस्ट इम्पॉर्टंट आहे ते इकॉनॉमिक डिपेंडेन्सी असतो. राईट, ते त्याच्या नवरावर आणि अब्युजरवर डिपेंडेंट आहो. जसं मी म्हणाली डीव्ही सर्वायव्हरसाठी डोमेस्टिक व्हायलेंस शेल्टर्स उपलब्ध आहेत. राईट, आणि मागणीही जास्त आहे, डिमांड जास्त आहे आम्हाला सगळ्यांना माहीत आहे. स्नेहा अवितू आहे इथे आणि मैत्रीचे हाऊसिंग प्रोग्राम बाबत काम करत असलेल्या, तुम्ही प्लीज या बाबत जरा जास्त शेअर करा ना की लोकांना काय हाऊसिंगचे ऑप्शन आहे ते आणि हाऊसिंग नीडसाठी ती तो मैत्रीला कशा प्रकारचे संपर्क आणि डिस्कशन करू शकतात. मैत्रीच्या कडे येणारे जे फोन असतात त्याच्यात बऱ्याच वेळेला जसे त्यांना लीगल आणि इमिग्रेशन हेल्प लागते तसं त्यांना बऱ्याचदा कौटुंबिक हिंसाचारामुळे त्यांना घर सोडायचं असतं. आणि अशा घर सोडणाऱ्या या ज्या महिला आणि मुलं ही जे आहेत यांना कुठे जायला मिळेल असा त्यांचा नेहमीचा क्वेश्चन असतो. मला एक इथे डिस्क्लेमर असा द्यायचा आहे सगळ्या श्रोत्यांना की जरी माझ्या आणि शबानाच्या बोलण्यात न महिला हा शब्द आला आणि महिला आणि मुलं असं म्हटलं तरी पण आम्ही महिला आणि पुरुष या दोघांनाही आमच्या मैत्रीच्या सर्व्हिसेस देतो. स्टॅटिस्टिक्स सांगतं की जास्त महिलांवर ह्या कौटुंबिक हिंसाचाराच्या महिला या जास्त बळी आहेत म्हणून जनरली महिला फोन करून सांगतात, परंतु ही जी सर्व्हिस आहे मैत्रीची सगळी सगळ्या सर्व्हिसेस आहेत त्या महिला पुरुषांना या सारख्याच आहेत. तर आपण पुढे जाऊयात. तर कौटुंबिक हिंसाचारामुळे जेव्हा महिलांना त्यांच्या मुलांना घर सोडून जायची वेळ येते त्यावेळे तेव्हा आम्ही काय करतो की त्यांना आपल्या बे एरियामध्ये जी अवेलेबल शेल्टर्स आहेत त्यांना आम्ही त्या शेल्टर्सची माहिती देतो. शेल्टर्स म्हणजे काय असतं हे थोडक्यात मी तुम्हाला सांगते. शेल्टर ही अशी एक जागा आहे की जे कौटुंबिक हिंसाचारामुळे जे पीडित झालेले आहेत अशा लोकांसाठी अतिशय सुरक्षित आणि गोपनीय अशा या जागा असतात. तिथे तुम्ही राहायला गेल्यानंतर तुम्ही कुठे राहता हे तुमच्या घरच्या लोकांना किंवा तुमच्यावर हिंसाचार करणाऱ्या तुमच्या पार्टनरला अजिबात कळत नाही कारण कायद्याने त्यांना ते बंधनकारक असतं की त्यांच्या जागेचं जागा त्यांचं स्थळ हे अतिशय कॉन्फिडेन्शियल आणि गोपनीय ठेवायचं. हो, त्यामुळे ही मुलं आणि या स्त्रिया ह्या तिथे जाऊन राहतात, तिथे राहू शकतात आणि आपल्या हिंसाचाराला प्रतिबंध करू शकतात आणि आपलं घर सोडू शकतात याची माहिती आम्ही हेल्पलाईनवर देतो. कारण काही लोकांना तिथे शेल्टर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी थोडीशी भाषेची गरज असते, थोडीशी ट्रान्सपोर्टेशनची गरज असते. ही सगळी मदत आम्ही मैत्री त्यांना देतो की तिकडे जाऊन तुम्ही शांतपणे सेटल व्हा आणि तिथे तुम्ही राहायला तिथे तुम्हाला आतमध्ये प्रवेश द्यायला ज्या काही आवश्यकता आहे आणि जी काही मदत आहे ती आम्ही प्रोव्हाइड करतो. जेव्हा कौटुंबिक हिंसाचारापासून दूर जायचं असेल तर पहिली जागा ही शेल्टर आहे. ओके, शेल्टर ही अतिशय सुरुवात आपलं आयुष्य नव्याने सुरुवात करायला शेल्टर ही अतिशय महत्वाची जागा आणि अतिशय उपयुक्त जागा आहे. परंतु शेल्टर्सचं काय होतं, शेल्टर्सचं नेचर असं आहे की तो ते त्याचा कालावधीच तो 3 वीक 3 आठवड्यापासून 3 महिन्यांपर्यंतच असतो. कारण आपल्या सगळ्यांच्या असं लक्षात येईल की या 3 महिन्याचा हा कालावधी कुठल्याही स्त्रीला आपल्या मुलांना आपलं नवीन आयुष्य सुरुवात करायला हा कमी आहे कालावधी. त्यामुळे त्याच्यानंतर काय करायचं, 3 महिन्यानंतर त्यांना पुढे आपल्या पायावर उभं राहायचंय तर तो त्या एवढ्याशा पिरियडमध्ये ते काही करू शकत नाही आणि तो ट्रॉमा एवढा झालेला असतो त्यामुळे त्यांना थोडीशी इतर गोष्टींची मदत हवी असते, कोणीतरी हात धरायला हवा असतो. ह्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मैत्रींनी
त्यांची एक ट्रान्झिशनल हाऊसिंग सर्व्हिस सुरू केली. ट्रान्झिशनल हाऊस हे आम्ही साधारण 1991 साली सुरू केलं. तर फरक असा आहे ट्रान्झिशनल हाऊस आणि शेल्टर, मैत्रीच्या ट्रान्झिशनल हाऊस आणि इतर शेल्टर्स मध्ये, की हे ट्रान्झिशनल हाऊस आहे हे 9 महिन्याच्या कालावधीसाठी आहे. म्हणजे हा कालावधी अतिशय मोठा आहे आणि करेक्ट, हा अतिशय मोठा आहे कालावधी. आणि बाकी सगळ्यात त्याचा नेचर हा संपूर्ण सेमच आहे. म्हणजे हे ट्रान्झिशन हाऊस सुद्धा अतिशय गुप्त ठिकाणी असतं, त्याच्याबद्दल आम्ही कुठेही बोलू शकत नाही. आणि त्यामुळे येणारी प्रत्येक व्यक्ती ही स्वतःला अतिशय सुरक्षित समजते, कारण ती कुठे राहते, ती कुठे जाते हे याबद्दल आम्ही त्या व्यक्तीच्या नावाबद्दल किंवा तिच्या लोकेशन बद्दल आम्ही कधीही बाहेर सांगत नाही. त्यामुळे तिला एक प्रकारची सिक्युरिटी इथे आल्यावर मिळते. तिला जर मुलं असतील त्या स्त्रियांना, तर ती त्या मुलांना इथे, तिच्या मायनॉर चिल्ड्रन म्हणजे 18 वर्षाच्या खाली मुलं इथे येऊ शकतात. आणि एक मी इथे एक गोष्ट अतिशय महत्वाची मला सांगायची, की आता मी जरी म्हटलं की आमच्या मैत्रीच्या सगळ्या सेवा, सगळ्या ज्या सर्व्हिस आहेत ह्या पुरुष आणि स्त्रियांना उपलब्ध आहेत, फक्त ट्रान्झिशन हाऊस ही जी सर्व्हिस आहे ते ट्रान्झिशन हाऊसिंग सर्व्हिस ही फक्त आमच्या स्त्रियांसाठीच ओपन आहे. स्त्रिया आणि त्यांची 18 वर्षाखालील मुलं ह्यांच्यासाठीच ते ओपन आहे. तिथे सध्या तरी पुरुषांना राहण्याची सोय आता तरी इथे नाहीये. तर ह्या स्त्रिया जेव्हा तिथे येतात, तिथे आपल्याला सुरक्षित आहोत अशी त्यांना जाणीव होते, आणि तिथून त्यांचं आयुष्य पुढे बिल्ड करायला किंवा आपल्या पायावर उभं राहायला ते त्या तिथे सुरुवात करतात. तर हे ट्रान्झिशन हाऊस अतिशय अतिशय महत्वाची स्टेप किंवा अतिशय महत्वाचं त्यांच्या या आयुष्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं असतं. स्नेहा, तुम्ही दोन गोष्ट व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू शेअर, दॅट मैत्रीची सेवा सगळ्यांसाठी आहे, डोमेस्टिक व्हायलन्स सर्वायव्हर साठी आहे, ते पुरुष आणि महिला दोघीसाठी आहे, राईट. आणि आता तुम्ही जे ट्रान्झिशन हाऊसिंग प्रोग्राम बद्दल शेअर केले, त्यानंतर तुम्ही मला हा सांगा ना, ते ट्रान्झिशन हाऊस जर ते सोडतात त्यानंतर काय होते आणि त्यांचे नवीन जीवन पुन्हा कसे सुरू करतात? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. त्यासाठी मला पुन्हा ट्रान्झिशन हाऊस ह्या इथे राहतात जेव्हा स्त्रिया, तेव्हा आम्ही त्यांना त्यांचं आयुष्य पुन्हा घडवण्याच्या दृष्टीने कशी मदत करतो आणि त्या स्वतः कशा पुढे, ती मदत घेऊन त्या कशा पुढे जातात हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. सो जेव्हा ट्रान्झिशन हाऊस मध्ये या सगळ्या जणी येतात, तेव्हा त्यांना एक ती सुरक्षित जागा आणि त्यांना विचार करायला असा वेळ मिळतो की आता पुढे काय आपल्या आयुष्याचं, आपल्याला आपलं पुढचं आयुष्य हे स्वतः आर्थिक स्थैर्य निर्माण करायचं आहे, पुढच्या आयुष्यात पायावर उभं राहायचंय आणि आपल्या मुलांना आता आपणच वाढवायचंय, त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल याचा विचार करायला ट्रान्झिशन हाऊस मध्ये त्यांना वेळ मिळतो. ते शांतपणे विचार करतात आणि मग त्या आपल्या मैत्रीच्या मदतीने, आम्ही ट्रान्झिशन हाऊसचा जो स्टाफ आहे तो त्यांना मदत करतो वेगवेगळ्या त्यांच्या ध्येयावर, की ते आपल्या म्हणजे त्यांनी आपल्या भविष्यातलं आपलं काय ध्येय आहे किंवा त्यांना काही करिअर काय करायचं आहे, त्यासाठी त्यांना त्या करिअर करण्यासाठी त्यांना काही शिक्षण थोडस घ्यायची गरज आहे का, किंवा काही लोक इकडे येतात तेव्हा त्यांना असं वाटतं की आपलं इंग्लिश अजून थोडस इम्प्रूव्ह करायला पाहिजे, कारण आपल्याला जर मेन स्ट्रीम मध्ये जायचं असेल तर आपल्याला एक चांगल्या पद्धतीचं इंग्लिश यायला पाहिजे. मग अशा लोकांसाठी आम्ही आपल्या कम्युनिटीमध्ये अनेक क्लासेस अवेलेबल आहेत, त्याला म्हणतात ESL क्लासेस, इंग्लिश ऍज अ सेकंड लँग्वेज. त्यासाठी आपले जे क्लासेस आहेत त्या क्लासेसमध्ये त्यांना काही एनरोलमेंट जर करायची असेल तर ती करायला मदत करतो. आमच्या ट्रान्झिशन हाऊसचे स्वतःच्या काही व्हॉलेंटियर्स आहेत, त्या स्वतः त्यांना ESLचं प्रशिक्षण देतात आणि खूप आमच्या ज्या महिला इथे राहतात त्यांना हे प्रशिक्षण मिळून त्यांना कॉन्फिडन्स बिल्ड करायला खूप मदत झाली आहे त्याची. दुसरं म्हणजे आम्ही मग त्यांना अनेक प्रकारचे रिसोर्सेस जे लागतात इथे राहून, त्यांना जर आज त्यांना बाहेर पडायचं असेल तर त्यांच्या मुलांची व्यवस्था करून बाहेर पडायला लागेल, तर त्यांच्यासाठी पाळणाघराचे काही रिसोर्सेस आहेत ते आम्ही त्यांना प्रोव्हाइड करतो की तुम्ही इथे पाळणारात. त्यांच्या शाळा शोधून द्यायला त्यांना मदत करतो मुलांच्या दृष्टिकोनातून. नंतर त्यांना स्वतःचं शिक्षण करायचंय तर अदर कम्युनिटी कॉलेजेस किंवा ते काही काही अंडरग्रॅड डिग्रीसाठी पण जातात, तर अशा ठिकाणच्या अशा काही कॉलेजेसच्या रिसर्च करायची मदत त्यांना करतो, किंवा त्या पर्टिक्युलर कोर्समध्ये त्यांना एनरोल करायचंय का, त्या एनरोलमेंटला पण आम्ही मदत करतो. जसं मैत्रीचं बजेट असेल त्याप्रमाणे थोडीफार आर्थिक मदत सुद्धा मैत्री त्यांना करते. बरेच आणि अनेक असे काही त्यांचे प्रोग्राम आहेत. बेसिकली त्या आल्यानंतर
त्यांचं आयुष्याचं गोल काय आहे हे सेटल करायला पहिल्यांदा आम्ही मदत करतो त्यांना. आणि त्या गोल सेटल करत असताना ते त्या गोलवर राहतायत की नाही, ते ध्येयापासून ते बाजूला तर पडत नाहीयेत ना, किंवा ते ध्येय अचीव्ह करण्यासाठी त्यांना काय मदतीची अपेक्षा आहे, की त्या पद्धतीची मदत करून त्यांना पुढे पुढे नेणं हे आमचं काम आहे ऍज अ ट्रान्झिशनल हाऊसिंग ऍडव्होकेट आणि तिथल्या मॅनेजरचं. आणि हे आम्ही मॅक्झिमम करायचा प्रयत्न करतो, जेणेकरून 9 महिन्याच्या शेवटी ती बाई स्वतः काहीतरी आर्थिक दृष्ट्या ती इंडिपेंडंट होण्याच्या दृष्टीने तिला कॉन्फिडन्स तरी मिळालेला असेल, तिचं शिक्षण तरी काहीतरी पूर्ण झालेलं असेल, किंवा ती ऑलरेडी एखादे तिला जॉब मिळवून त्याच्या दृष्टिकोनातून जे काही प्रयत्न केले त्याच्यातनं तिला एखादी नोकरी मिळून ती स्वतः कमवायला लागली असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही ह्या करतो. आणि नंतर ह्याच्या पुढे, आता हा तुझा प्रश्न आहे की त्याच्या पुढे काय होतं त्यांचं, तर जेव्हा ते ट्रान्झिशन हाऊसमध्ये असतात तेव्हा आम्ही त्यांना हे पण सांगतो की हे जे आहे हे तुमचं टेम्पररी हाऊसिंग आहे, तुम्हाला एक परमनंट घरामध्ये जायचं आहे. आणि ह्याच्यासाठी आपल्या वेगवेगळ्या काउंटीजमध्ये काही या काउंटीजतर्फे काही प्रोग्राम राबवले जातात, त्याला लो इन्कम हाऊसिंग म्हणतात. की आणि आज आपल्या कौटुंबिक हिंसाचारातनं हे जे आलेले आहेत, बाहेर पडलेल्या जे आहेत, त्याला डोमेस्टिक व्हायलन्स सर्व्हायवर्स आपण म्हणतो, खास त्यांच्यासाठी पण काही हे काउंटीजनी ही काही घरांची अशी भाड्याच्या घरांची योजना केलेली आहे. त्यांच्यावर वेटलिस्ट असते, ती लगेच उपलब्ध होत नाही, पण अशा प्रकारचे रिसोर्सेस त्यांना आम्ही अवेलेबल करून देतो, त्याच्यात त्यांची नावं रजिस्टर करतो. आणि लोकांना अशा वेटलिस्ट मधनं नंतर 1-2 वर्षांनी सुद्धा कॉल येतात, किंवा त्यांना बोलवणं येतं की तुम्हाला अजून इंटरेस्ट आहे का, आणि अशा ठिकाणी त्यांना आम्ही त्यांची नावं एनरोल करायला सांगतो. हा एक आमचा त्यांचा एक हा परवडणाऱ्या घरांसाठी जो पर्याय आहे हा एक त्यांना देतो. दुसरं म्हणजे काउंटी तर्फेच आणि काउंटी दुसऱ्या काही सामाजिक संस्था, नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन संस्था आणि काउंटी यांचं कोलॅबोरेशननी काउंटी आणि त्या संस्था अशा लोकांसाठी थोडीशी आर्थिक मदत पण देतो. तर अशी आधी अशी आर्थिक मदत म्हणजे फॉर एक्झाम्पल काउंटीचा एक प्रोग्राम आहे, त्याच्यात जवळजवळ 10 महिन्यापर्यंत काउंटी त्यांना मदत करते. थोडं भाडं, सुरुवातीला संपूर्ण भाडं, मग थोडं थोडं भाडं ते काउंटी देते. आणि काही दुसऱ्या संस्था आहेत, त्या काही महिन्यांसाठी संपूर्ण भाडं तुम्हाला त्या देऊ शकतात. अशा संस्थांबद्दल आम्ही संस्थांशी आम्ही काम करतो आणि त्यांचे काही अप्लिकेशन्स असतात की अशा परवडणाऱ्या या भाड्याच्या घरांसाठी त्यांना अप्लाय करायला लागतो, तर अशा ह्याच्यासाठी आम्ही त्यांना एनरोल करतो, या आमच्या सर्व्हायवर्सना आम्ही एनरोल करतो. आणि त्या मिळवून द्यायच्या दृष्टिकोनातनं ज्यांना जी काही गरज पडेल आणि त्यांचं पुढे पण म्हणजे त्यांचं एक केस मॅनेजमेंट म्हणतो आम्ही, ते केस मॅनेजमेंट आम्ही त्यांच्यासाठी करतो. आणि त्यांना हे सगळं असं उपलब्ध आहे ह्याची माहिती देऊन आणि ते उपलब्ध करून द्यायचा मॅक्झिमम प्रयत्न आम्ही करतो. स्नेहा, खूप चांगले काम आणि खूप चांगले इन्फॉर्मेशन तुम्ही इथे शेअर केलेले, बरेच इन्फॉर्मेशन शेअर केलेली. आता मी मला हा एज अ प्रश्न आहे, डोमेस्टिक व्हायलन्स ऍडव्होकेट नी सर्व्हायव्हर साठी आर्थिक सक्षमीकरणावर, लाईक इकॉनॉमिक एम्पॉवर ते लक्ष जे गोल आहे ते का महत्वाचं आहे? असं असतं की कुठलाही कौटुंबिक हिंसाचार हा डोमेस्टिक व्हायलन्स हा सहन करताना प्रत्येक हिंसाचार सहन करणाऱ्या व्यक्तीला हे असं वाटत असतं की हे आता मी सहन करू शकणार नाही आणि मला आता घराबाहेर पडायचंय. पण त्याला एक अतिशय एक गोष्ट अशी महत्वाची आहे की त्यामुळे तो व्यक्ती घराबाहेर पडू शकत नाही, ती म्हणजे आर्थिक स्थैर्य किंवा स्वतःच्या पायावर उभं राहू शकण्याची क्षमता. ही जी असते ती ही त्यांच्या ही त्या डोमेस्टिक व्हायलन्स व्हिक्टिमच्याकडे नसते आणि त्या कारणास्तव ते लोक बाहेर पडू शकत नाही. आणि आपल्या रिसर्चमध्ये असं सिद्ध झालंय रिसर्चद्वारा की 98% कौटुंबिक हिंसाचार जे होतात त्याच्यामध्ये आर्थिक निर्बंध हे घातले जातात. बरोबर. त्यामुळे त्यांना तो एक ते स्वातंत्र्य असतो की आपल्या हातात असलेले पैसे आपणच खर्च करायचे, हे स्वातंत्र्य त्यांच्याकडे नसतो. त्यामुळे ते स्वातंत्र्य नसल्यामुळे ते घरामध्ये अडकून पडतात. त्यांच्या मुलांसाठी किंवा त्यांच्या स्वतःसाठी असं काहीही करण्याची क्षमता त्यांच्याकडे नसल्यामुळे ते हिंसाचार सहन करीत राहतात. अगदी. त्यामुळे जर त्यांच्याकडे ही क्षमता निर्माण करण्याचा कॉन्फिडन्स आणि क्षमता निर्माण करण्याची कपॅसिटी असताना जर कोणी त्यांना हात दिला आणि कोणी त्यांचा हात धरला आणि सांगितलं की तुम्ही करू शकता, तुम्ही ह्यातनं बाहेर पडलात तर तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहू शकता,
तुम्ही तुमचं आयुष्य वेगळ्या पद्धतीने आणि तुमच्या मुलांसाठी इंडिपेंडेंटली बांधू शकता हे जर कोणी त्यांना सांगितलं तर ते घराबाहेर पडतील आणि घरातला हिंसाचार हा सहन करीत राहणार नाही. त्यामुळे इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट हा प्रोग्राम जो आहे मैत्रीचा हा अतिशय महत्वाचा आहे की तो अशी जाणीव निर्माण करतं आणि त्या प्रोग्राम मध्ये आल्यानंतर तुमचा एक कॉन्फिडन्स बिल्ड होऊन तुम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करायला लागता. खूपच चांगले, खूपच चांगले. जस्ट कनेक्टेड टू इट, मैत्री सर्वायव्हर साठी लाईक ना आर्थिक सक्षम होण्यासाठी मैत्री कशा प्रकारे मदत करते. या ईईपी प्रोग्राम मध्ये काय असतं, हा ईईपी प्रोग्राम ह्याला आम्ही शॉर्ट मध्ये ईईपी म्हणतो, त्याचा फुल फॉर्म आहे इकॉनॉमिकल एम्पॉवरमेंट प्रोग्राम. हा जो प्रोग्राम असतो तो हा जो आम्ही सर्व्हायव्हर साठी राबवतो तर ह्याच्यामध्ये काय असतं, आम्ही मी तुम्हाला तुला म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाकडे पोटेन्शियल असतं की आपण आपल्या पायावर उभं राहू आणि आपल्या मुलांसाठी आपण एक वेगळं आयुष्य घडवू. यासाठी बेसिकली आर्थिक आणि करिअर गोल्स हे आधी त्यांची ठरवावी लागतात आणि एक्झॅक्टली इथूनच आम्ही सुरुवात करतो की तुमचं करिअर गोल काय आहे, तुम्हाला शिक्षण घ्यायचं आहे का, तुमचा स्किलसेट काय आहे, तुम्हाला ऑलरेडी स्किलसेट असताना तुम्हाला जस्ट काही स्किल्स पॉलिश करून तुम्हाला जॉब मार्केटमध्ये जायचंय का, असं असेल तर आम्ही त्या पद्धतीने मदत करतो. आमचे इथे कॉन्सिलर्स असतात, पीअर कॉन्सिलर्स, त्याला आम्ही ईईपी कॉन्सिलर्स म्हणतो. ते अतिशय ट्रेंड असतात आणि ते ह्या सर्व्हायव्हर्सना मदत करतात. आणि करिअर म्हणजे अगदी काही करिअर हे टेक्नॉलॉजीमध्येच असलं असायला पाहिजे आणि अशाच लोकांना आम्ही मदत करतो तर असं नाहीये. तुमचं जॉब पोटेन्शियल काय आहे हे माहिती करून त्याच्यात आमचे कॉन्सिलर रिसर्च करून तुम्हाला ते मदत करतात. अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर काही बायका असतात तुला माहिती अतिशय सुंदर स्वयंपाक करतात, बरोबर, त्यांना आम्ही विचारतो की तुम्हाला हे छान तुम्ही स्वयंपाक करतात, तुम्ही एक घरगुती हे केलेलं तुमचं जे हा स्वयंपाक आहे किंवा तुम्ही छान पोळ्या करता ह्या तुम्हाला विकून पैसा कमवायला कसं वाटेल, तुम्ही करू शकाल का असं जरा थोडस मोठ्या स्केलवर आपण म्हणतो ते. आणि अशा पद्धतीने त्यांना विचारून त्यांना आम्ही उद्युक्त करून की असा पण एक तुम्हाला एक रिसोर्स आहे तू पैसे कमवायचा असं तुम्ही करू शकाल का, आणि त्यांना खूप आनंद होतो. अशा ते म्हणतात की हो ठीक आहे, आता मी माझी मुलं लहान आहेत, आता मी बाहेर जाऊ शकत नाही तर मी असं करू शकते. आणि तिथे सुद्धा आम्ही आमचे कॉन्सिलर्स मदत करून त्यांचे फ्लायर्स तयार करणं, त्यांच्या फूड बाबत ऍडव्हर्टाईज करणं, आपल्या नेटवर्कमध्ये संपूर्ण लोकांना सांगणं, हे अशा पद्धतीचं काम करून त्यांना आम्ही कस्टमर्स मिळवून देतो. हे अगदी साधं उदाहरण झालं. दुसरं टोकाचं उदाहरण म्हणजे तुम्ही आपली सिलिकॉन व्हॅली आयटी क्षेत्रासाठी खूप प्रसिद्ध आहेच, त्यामुळे अशा ठिकाणी म्हणजे आपल्या कम्युनिटी रिसोर्सेसमध्ये किंवा आपल्या नेटवर्कमध्ये अशा अनेक ऑर्गनायझेशन आणि अशा कंपन्या आहेत की त्यांच्याशी नेटवर्क बिल्ड करून आम्ही त्यांचे रिझ्युमी त्यांना डेव्हलप करायला मदत करतो, ते रिझ्युमी सर्क्युलेट करणं आणि त्यांच्यासाठी मग अशा लोकांसाठी आम्हाला काही त्यांना इंटरव्ह्यू स्किल्स काही डेव्हलप करायचे आहेत का, त्यांचा कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी अशा टाईपचं ट्रेनिंग त्यांना देता येईल का, अशी ट्रेनिंग त्यांना देतो आम्ही आणि त्यांचा कॉन्फिडन्स त्यामुळे अतिशय छान पद्धतीने बिल्ड होतो. आणि बरेच असे आमचे सर्व्हायव्हर्स आहेत की अशा मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये ते अशा ह्या टाईपचं ट्रेनिंग घेऊन या ईईपी प्रोग्रामच्या अंतर्गत जी काही त्यांना मदत मिळते ती मदत मिळवून तिथे ते आता चांगले एस्टॅब्लिश झालेत त्या जॉबमध्ये. नुसतीच नोकरी मिळवायची असं नाही तर त्यांना आता पुढचं आयुष्य जेव्हा त्यांना ते स्वतःच्या पायावर जेव्हा करतात तेव्हा संपूर्ण घर त्यांना चालवायचं असतं. तर घर चालवणे म्हणजे काय, की आपल्या एक्सपेन्सेस आणि इन्कम ह्याचा मेळ घालणं, म्हणजे आपण त्याला बजेटिंग करणं असं म्हणतो. तर हे कधी त्यांनी केलेलं नसतं, त्यामुळे ह्या बजेटिंग करणं म्हणजे काय किंवा ह्या बजेटिंग करण्यामध्ये त्यांना काय मदत हवी आहे का, अशा पद्धतीचं आपलं आर्थिक नियोजन करणं ओव्हरऑल जी टर्म आहे अशा ह्याच्यासाठी त्यांना आम्ही मदत करतो. आणि तो अतिशय सक्सेसफुल प्रोग्राम आतापर्यंत झालेला आहे मैत्रीचा. व्हेरी ग्रेट स्नेहा, ते सगळे ते इन्फॉर्मेशन तुम्ही आता शेअर केले खूप खूप चांगले. आणि मला आर्थिक नियोजन ते खूप इम्पॉर्टंट मुद्दा आहे लोकांच्या लाईफमध्ये. स्नेहा तुम्ही जरा मैत्रीचे आउटरीच प्रोग्राम बद्दल 2-3 लाईन सांगा ना प्लीज, आणि जस्ट आउटरीच काम कशा आहे आणि आम्ही काय करतोय. मैत्रीचे हे जे सगळ्या सर्व्हिसेस आता आम्ही ज्या सांगितल्या शबानानी, हेल्पलाईन, लीगल, नंतर किंवा ट्रान्झिशन हाऊसेस, या सगळ्या सर्व्हिसेस ज्या असतात ते एखादी व्यक्ती कौटुंबिक हिंसाचारातनं बाहेर पडण्यासाठी म्हणून जी आहे, बरोबर,
ही सर्व्हिस जी आहे आउटरीच आणि प्रिव्हेंशन ही सर्व्हिस आहे ही थोडीशी वेगळी आहे. ही म्हणजे ती अशासाठी आहे की समाजामध्ये हा हिंसाचार हा आपल्याला ह्याचा प्रतिबंध करता येईल का आणि काही सामाजिक शिक्षण आपल्याला देता येईल का जेणेकरून पुढची पिढी जी आता तरुणाईच्या उंबरठ्यावर आहे किंवा जी पुढे आता आपलं कुटुंब स्थापन करून आपली फॅमिली पुढे सुरुवात करते आहे अशा लोकांना आपली रिलेशन्स कशी असावी ह्याचं शिक्षण जर त्यांना आधी मिळालं तर त्यांच्या जीवनात आपल्या पार्टनरशी आपण कसं वागावं आणि आपलं हे रिलेशन हे हेल्दी असावं यासाठी ते उपयुक्त ठरेल. आणि या केवळ हे उद्दिष्ट डोक्यात ठेवून आमची आउटरीच आणि प्रिव्हेंशन आमचा हा आउटरीच आणि प्रिव्हेंशन कार्यक्रम आहे हा ह्या हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हा कार्यक्रम राबवला जातो. तर ह्याच्यामध्ये आम्ही काय करतो की वेगवेगळे कम्युनिटी इव्हेंट्स असतात तिथे आम्ही मैत्रीचे बूथ टाकतो आणि मग आमचे फ्लायर्स आणि बूथ हे करून आम्ही तिथल्या लोकांना आम्ही सांगतो की मैत्री ही अशी ऑर्गनायझेशन आहे आणि तिच्याबद्दल माहिती देतो की तुम्ही तुमच्या कम्युनिटीमध्ये जर कोणी असं पीडित असेल तर त्यांना आम्हाला कॉल करायला सांगा. दुसरं म्हणजे आम्ही काय करतो की मेनस्ट्रीम काही ऑर्गनायझेशन असतात त्यांना आपल्या आपल्या कल्चरबद्दल माहिती देण्यासाठी त्याच्यासाठी आम्ही खूप प्रेझेंटेशन देतो. आम्ही वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये किंवा हेल्थ केअर प्रोव्हायडर्स बरोबर डॉक्टरांना आम्ही ट्रेनिंग देतो. तसंच आम्ही लॉ एन्फोर्समेंट एजन्सीजमध्ये करेक्ट आम्ही लॉ एन्फोर्समेंट एजन्सीजमध्ये जाऊन आपलं कल्चर कसं असतं याच्याबद्दल त्यांना माहिती देतो. कारण पोलीस जेव्हा एखादा कॉल हँडल करतो तेव्हा त्यांना या कल्चरबद्दल जर माहिती असेल तर ते जास्त चांगल्या पद्धतीने त्यांना गाईड करू शकतील आणि जास्त चांगल्या पद्धतीने त्यांना ऍडवाइस देऊ शकतील. त्यामुळे आम्ही अशा लोकांना ट्रेन करतो की त्यांना पुढे पुढे कम्युनिटीत जाऊन त्यांना ते सुद्धा आम्हाला मैत्रीच्या बरोबरीने मदत करू शकतील. तसंच आम्ही शाळांमध्ये हायस्कूलमध्ये जाऊन टीनेज आणि जी तरुण मंडळी आहेत यांना आम्ही प्रिव्हेंशनच्या बाबतीत किंवा हेल्दी डेटिंग रिलेशनशिप हेल्दी रिलेशनशिप ह्याच्यावर आम्ही लेक्चर्स घेतो ह्याच्यावर आम्ही परिसंवाद करतो की जेणेकरून ही तरुण मंडळी आहे ही पुढे रिलेशनशिप मध्ये जाताना त्यांची रिलेशनशिप हेल्दी असावी आणि एक बेसिक एज्युकेशन त्या बाबतीत त्यांना मिळावं यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतो. दुसरं म्हणजे आमचा मैत्रीचा मैत्रीबद्दलचे विचार आणि हे सगळ्या समाजापर्यंत पोहोचावेत म्हणून आम्ही सोशल प्लॅटफॉर्मवर पण आम्ही खूप कार्यरत असतो. आमचं फेसबुक इंस्टाग्राम अनेक पॉडकास्टद्वारे आम्ही ह्या मैत्रीच्या प्रोग्रामबद्दल माहिती देतो. तसंच एक दुसरं एक अतिशय महत्वाचं आणि अतिशय सक्सेसफुल आमचा एक हे आहे तो म्हणजे एंगेजिंग मेन. एंगेजिंग मेन मध्ये आम्ही काय करतो की पुरुष आणि ही जी टीनेज किंवा तरुण मंडळी आहे यांना आम्ही सांगतो की तुमचे विचार कौटुंबिक हिंसाचाराबद्दल तुमचे विचार काय आहेत हेल्दी रिलेशनशिप बद्दल तुमचे विचार काय आहेत आणि तुम्ही कशी मदत करू शकाल की हा पुढे पुढच्या आयुष्यातला हा कौटुंबिक समाजातला हा कौटुंबिक हिंसाचार टाळण्याच्या दृष्टिकोनातनं तुम्ही काय मदत करू शकाल ह्याच्या बाबतीत तुमचे विचार तुम्ही काही लेखाद्वारे आमच्या फेसबुक पेजवर वगैरे जर पोस्ट केलेत तर सगळेच जण ते वाचू शकतील. आणि हा आमचा कार्यक्रम अतिशय खूप पॉप्युलर झालेला आहे आणि खूप लोकांकडनं आम्हाला छान रिस्पॉन्स मिळालेला आहे. तसेच आम्ही वेगवेगळे रेडिओ शो वेगवेगळ्या भाषांमध्ये आणि आता आपण जो पॉडकास्ट करतोय मराठीमध्ये असं आपण इतर भाषांमध्ये पण आम्ही पॉडकास्ट करतो की ज्याद्वारे मैत्रीच्या संदर्भातली माहिती सगळ्या लोकांना आपल्या साऊथ एशियन कम्युनिटी आणि इतर लोकांना सुद्धा कळेल. आणि कोणाला हेल्प हवी असेल समाजामध्ये तर हा नंबर आहे हा नंबरवर फोन केला तर त्यांना पुढची सगळी मदत त्यांना मिळू शकेल. यासाठी आम्ही या आउटरीच आणि प्रिव्हेंशन प्रोग्रामद्वारे मैत्रीची माहिती सर्वांना देत असतो. थँक्यू स्नेहा. जर तुम्ही बोलले आउटरीच आणि प्रिव्हेंशन हा खूप इम्पॉर्टंट वर्क आहे. सो सगळ्या लिसनर्सना आज ऐकल्याबद्दल धन्यवाद. आणि आमची आशा आहे की जर कोणाला मदताची आवश्यकता असल्यास प्लीज त्या लोकांना मैत्रीची माहिती द्या. आमची हेल्पलाईन मैत्रीची हेल्पलाईन नंबर 8888624874 आणि आपण आम्हाला ईमेल maitri@maitri.org वर ईमेल करू शकतात. आणि आमचा वेबसाईट प्लीज आमचे वेबसाईट www.maitri.org वर जाऊन आपण आमच्या बद्दल अधिक जाणून घेऊ शकता. धन्यवाद. थँक्यू फॉर लिसनिंग टू मैत्री पॉडकास्ट. If you know someone who is going through abuse, please share Maitri information with them. Also share this episode with your Marathi speaking friends. Knowledge can help save someone's life. You can find all our episodes on Apple Podcasts, YouTube, Spotify and other podcast apps. Just search for Maitri Between Friends.
You can also follow Maitri Bay Area on Facebook, Instagram, Twitter, LinkedIn, and YouTube to stay updated on our activities and events. Thank you for listening today. Stay safe, stay healthy. अगर आप या कोई और जिसे आप जानते हैं जो घरेलू और डोमेस्टिक वायलेंस से गुजर रहे हैं, कृपया मैत्री से संपर्क करें। मैत्री की सेवाएं बिल्कुल मुफ्त और विश्वसनीय हैं। हमारी सेवाएं हिंदी, पंजाबी, मराठी, गुजराती और अन्य दक्षिण एशियाई भाषाओं में उपलब्ध हैं। यू कैन कॉल अस मंडे टू फ्राइडे 9 to 3 PM ऑन 1-888-862-4874 फॉर आफ्टर आवर्स लीव वॉइस मेल इन योर लैंग्वेज। यू कैन ऑल्सो ईमेल अस एट maitri@maitri.org।